आणि यावर सुप्रिया सुळेंची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे, तीही पाहूयात. हे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाला पैशाशिवाय दुसरं काही राजकारण दिसत नाही. एक लक्षात ठेवा, या राज्याचा जेव्हा जेव्हा राजकीय इतिहास राहील लिहिला जाईल ना, त्याच्यात सगळ्यात इमानदार प्रामाणिक नेता म्हणून कैलासवासी आर आर पाटलांचंच नाव लिहिलं जाईल. आणि रोहित आबाचा मुलगा आहे आणि मला रोहितचा सार्थ अभिमान आहे, कारण का रोहित हा माझ्या मोठे बंधू आर आर पाटलांचा मुलगा आहे. आणि माझा इतका विश्वास आहे रोहितवर की मला ह्याची खात्री आहे की रोहित कधीच चुकीचं काम करणार नाही.